महायुतीचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे, तुमच्याकरता निर्माण झालेलं सरकार आहे, आणि ह्याच्यामध्ये लोक बदनाम करतात की हे दादा गेले, त्याचा आपण कसा करता गेले, काय गेले, पण तुमचा एकच आमचा होता की विकास, हा विकास झाला पाहिजे, लोकांचा काम झाला पाहिजे, आमदार ज्या ज्या क्षेत्रातून येतात त्या क्षेत्रामध्ये काम झालं पाहिजे, प्रत्येक आमदारांच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की आता दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जवळजवळ 100 कोटीचं वर कामं सुरू झालेलं आहे, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये बाकीचे आपले जे कार्यकर्ता त्या क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू झालेली आहेत.